नमस्कार, प्रणितात रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण उपवासासाठी इन्स्टंट तयार होणारे साबुदाणा वडे बनविणार आहोत. तर आपण शक्यतोवर साबुदाणा भिजूनच वडे बनवलेले असतील, परंतु या प्रकारचे वडेसुद्धा खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात. अगदी लहानपणापासून मी या प्रकारचे वडे खात आलेली आहे आणि अत्यंत सोपी रेसिपी आहे. यामध्ये तेलात वडे विरघळण्याचा किंवा या प्रकारच्या चुका होण्याची शक्यता फार कमी असते. सोबतच या वड्यांसोबत आपण शेंगदाण्याची उपवासाची चटणीसुद्धा बनवूया. तसे तर हे वडे आपण दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे मी तुम्हाला एक वडा बघा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे ते दाखवत आहे एका फोर्कच्या साह्याने. बघू शकताय, आवाजसुद्धा तुम्ही ऐकला असेल. चला तर इतके छान टेस्टी झटपट होणारे कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर हे वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी निवडून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे यातील कचरा वगैरे ते काढून घेतलं आहे. तर हा निवडलेला साबुदाणा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याची छान अशी रवाळ पावडर बनवून घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही हा साबुदाणा कढईमध्ये 3 ते 4 मिनिटांसाठी भाजूनसुद्धा घेऊ शकता. तर बघा, या प्रकारे आपल्याला जेवढं बारीक पावडर करता येईल तेवढी बारीक पावडर या साबुदाण्याची करून घ्यायची आहे. जर जाडसर राहिलं असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता. आता इथे मी वड्यांचं मिक्सचर बनवण्यासाठी एक मोठी बाउल घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. आता आपण या वड्यांसाठी थोडं वाटण बनवूया, म्हणजे वडे आपले छान टेस्टी होतील. तर त्यासाठी इथे मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये आल्याचा तुकडासुद्धा घालू शकता. याप्रकारे बघा, आपला हा ठेचा तयार आहे. आता हा तयार केलेला ठेचा म्हणजे मिरचीची पेस्ट आपल्याला ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये घालायची आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तर इथे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट इथे घातलेला आहे आणि आता आपण मीठ घालतो आहे. तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. आवडीनुसार मीठ आपण कमी जास्त घेऊ शकता. आता साबुदाणा वडे म्हटले म्हणजे त्यामध्ये बटाटे पॅटनिंगसाठी घालतातच. त्यासाठी इथे मी 4 बटाटे मीडियम साईजचे उकडून ठेवलेले आहेत. आता लागेल तसे आपण त्यामध्ये बटाटे वापरणार आहोत. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेत आहोत. सुरुवातीला इथे मी चमच्याने मिक्स केलंय. आता हाताने आपण हे सर्व मिक्स करूया, म्हणजे हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाण्याचं पीठ हे व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे तर यामध्ये आपण बटाटा कुस्करून घालायचा आहे. हवं तर आपण किसणीने किसूनसुद्धा यामध्ये बटाटा घालू शकता. तर बघा, बटाटे या प्रकारे छान असे मऊ शिजवून घ्यायचे, म्हणजे आपले वडेसुद्धा खूप छान होतात. तर बटाटे थोडेसे कडक राहिले तर ते व्यवस्थित यामध्ये मिक्स होणार नाही. तर इथे सुरुवातीला मी 2 बटाटे या मिश्रणात घातलेले आहे आणि या प्रकारे आपल्याला हाताने हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे छान असा ओलसर गोळा या पिठाचा तयार होतो. तुम्ही बघू शकत असाल, बघा पीठ बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे. यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही. तर आता आपलं हे वड्यांचं पीठ इथे तयार आहे. जर तुम्हाला हा गोळा जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 बटाटा आणखी कुस्करून घालू शकता. तर इथे बघा, बटाटे छान मऊसूत शिजलेले असल्यामुळे फक्त 2 बटाट्यांमध्येच आपलं 1 वाटी साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित भिजवून तयार झालेलं आहे. तर बटाटे थोडेही कडक असतील तर आणखी 1 बटाटा लागू शकतो. आता बघा, आपलं हे पीठ तयार आहे. आता लगेच इन्स्टंट आपल्याला हे वडे बनवायचे असतात. आता लगेचच आपण याचा थोडा गोळा या प्रकारे घेऊया आणि हातावर त्याला वड्याचा आकार देऊया. तर बघा, या प्रकारे इथे जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही, मीडियम साईजचा वडा इथे मी बनवून घेतलेला आहे. तर याच प्रकारे इथे मी सर्व वडे बनवून घेतले. आता इथे गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर थोडा मिश्रणाचा तुकडा यामध्ये मी घातलेला आहे, म्हणजे तेल तापलं हे आपल्याला आता लक्षात आलं आहे. तर त्यानंतर यामध्ये आपल्याला वडे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वडे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळावेत, म्हणजे ते छान तळले जातात आणि
आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे, म्हणजे वडे आतपर्यंत छान तळले जातात। तर यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे आतमध्ये वडे तळताना कच्चेसुद्धा राहत नाही, छान असे क्रिस्पी तयार होतात। जर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर केला तर हे वडे मऊसूत होतात आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागत नाही। बघा, वडे छान फुगलेले आहेत आणि छान गोल्डन ब्राउन रंगावर आलेले आहेत, त्यामुळे आता आपण हे वडे काढून घेऊया। तर याच पद्धतीने इथे मी उर्वरित वडे तळून घेते। तळलेले वडे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं तेल टिश्यू पेपरवर राहील। तर या प्रकारे मिश्रण प्लेटवर प्रेस करून सुद्धा आपण वडा बनवू शकता। आपल्याला फार पातळ वडे हवे असतील तर या प्रकारे पातळ वडे थापून नंतर तळून घ्यायचे, ते सुद्धा छान कुरकुरीतच होतात। तर अशा प्रकारे इथे सर्व वडे तळून तयार झालेले आहेत। हे वडे आपण उपवासाच्या शेंगदाणा चटणीसोबत सर्व करू शकता। आता ही उपवासाची शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते सुद्धा बघूया। तर ही उपवासाची शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या। जर आपल्याला आणखी तिखट हवं असेल तुम्ही आणखी एक दोन मिरची वाढून घेऊ शकता। सोबतच आपण इथे एक चमचा जिरं घेतलं आहे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे। दही घातल्यामुळे चटणीला एक छान अशी टेस्ट येते आणि जर तुम्हाला दही घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबूरससुद्धा यामध्ये घालू शकता आणि आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता। आता हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। मिरच्या या प्रकारे तोडून घालायच्या, म्हणजे लगेच बारीक होतात। आता सुरुवातीला आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि जिरं छान असं बारीक करून घेणार आहोत। या प्रकारे बघा कोरडी पावडर तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण साखर चवीनुसार मीठ आणि दही घालूया आणि लागेल तसं आपण यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहोत। जशी चटणी आपल्याला घट्ट पातळ हवी त्यानुसार थोडं पाणी ॲड करायचं आहे। त्याच वाटीने बघा इथे मी थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आता आपण हे मिक्सरला परत फिरून घेऊया। बघा आपली ही चटणी तयार आहे। यापेक्षा पातळ चटणी हवी असेल तर आणखी पाणी आपण यामध्ये ॲड करू शकता। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घाला, म्हणजे चटणीचा रंग छान हिरवा येईल। तर इथे तयार आहेत आपले उपवासाचे इन्स्टंट साबुदाणा वडे आणि खमंग अशी शेंगदाण्याची चटणी। या चटणीवर आपण जिऱ्याचा तडकासुद्धा घालू शकता। तर आयत्या वेळेस आपल्याला साबुदाणा भिजत घालायचं लक्षण असेल साबुदाण्याची उसळ खिचडी बनवायला, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला हा छान असा पर्याय आहे। आणि अगदी एकदा आपण हे वडे खाल्ले तर दिवसभर आपल्याला भूक लागणार नाही अशी ही छान रेसिपी आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।